अर्थात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच काही विशेष घडामोडींवर. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव वर्षी डोंबिवलीत भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनुषा धात्रक यांच्या प्रभागात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक लहान मुले उपस्थित होती. हर घर हर तिरंगा अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकांना त्यांनी झेंड्याचे वाटप केले. प्रत्येक भारतीयांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविला. आपल्या देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आज त्या सर्वांचे देशवासीय सलाम करत आहे, असे यावेळी माजी नगरसेवक शैलेश धात्रक म्हणाले. या प्रसंगी एक चिमुकला छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून उपस्थित होते, तर माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी उपस्थित सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शैलेश धात्रक व मनीषा धात्रक यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपले लाडके आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी मंत्रीपद मिळाले त्यांनाही शुभेच्छा दिल्या. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. 75वा अमृत महोत्सव आहे भारताचा. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान केले, काय लोक असतील ते, संपूर्ण जगामध्ये प्रत्येकाला अमेरिकेचं नाव आहे, रशियाला रशियाचं नाव आहे, पाकिस्तानला पाकिस्तानचं नाव आहे, अफगाणिस्तानला अफगाणिस्तानचं नाव आहे, मग हिंदुस्थानला हिंदुस्थानचं नाव का नाही? त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे डिक्लेअर केलं की आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, तर इंडिया नाव कसं मिळालं आपल्याला? इंडिपेंडन्स नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट, म्हणून इंडिया हे नाव पडलं आहे आपल्याला. तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी हे डिक्लेअर केले, म्हणून आपला भारताचं नाव इंडिया म्हणून पडलं आहे. तर आज आपण स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस साजरा करतो आहे, त्यासाठी ज्या ज्या शहीद लोकांनी आपलं बलिदान केलं त्यांच्यासाठी आपण 2 मिनटं श्रद्धांजली वाहूया. असंच आमच्याकडनं चांगली चांगली कामं घडत राहू व देशाला आम्ही काहीतरी देणं होत त्या प्रकारे आम्ही कामं करत राहू. वॉर्डामध्ये आम्ही करतोच व असं अजून आमच्याकडनं चांगली कामं करत राहू. ते स्वातंत्र्य व महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि 15 ऑगस्टच्या तमाम जनतेला मी 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा देते व स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या आणि देशासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे चांगलं काम करत आहे, याच्यापुढे पण असेच काम करत राहावे. आणि आपले आमदार रवींद्र चव्हाण साहेब हे कॅबिनेट मंत्री झाले, त्यांना पण हार्दिक शुभेच्छा. आणि ते पण खूप आपल्या डोंबिवलीकरांसाठी खूप चांगलं काम करत आहे, म्हणून सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.